नमस्कार मित्रांनो मी प्रमोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय चलाखेड्याकडे या चॅनलमध्ये मित्रांनो आता आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे आजचा विषय आहे पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मुरुण्याच्या पद्धती म्हणजेच मूलस्थानी जलसंधारण या विषय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील सध्या पावसाची परिस्थिती विचार करता जमिनीतील पाण्याची पातळी खालवली आहे पाण्याचा अपव्यय वाढत आहे पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब वाया जात आहे शेतात पडणाऱ्या पावसाचा पाणी शेतातच मुरविणे ही काळाची गरज आहे मित्रांनो पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब शेतात मुरवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती आज आपण पाहणार आहोत तर एकूण पद्धती आहेत नऊ पद्धती आहेत मित्रांनो पहिला पद्धत आहे समतल मशागत व समतल पेरणी दुसरा आहे आंतरपीक बांध तिसरा आहे जैविक बांध तर चौथा जलसंवर्धन जलस जलसंवर्धन सर तर पाचवा आहे मृत्युचरी म्हणजेच डीप थेरो, सव्वा आहे उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी सातवा आहे सरी वरंबा आणि बंदिस्त सरी आठवा आहे रुंद वरंबा सरी पद्धत तर नववा म्हणजेच अखेरचा आहे बंदिस्त वाफी तर आपण डिटेलमध्ये पाहूया पहिला समतल मशागत व समतल पेरणीबद्दल उतारावरील शेतामधून पावसाचे पाणी जागीच न मुरता ते वाहून जाते व वा सोबत मातीही वाहून नेते त्यामुळे जमिनीची धूप होऊन उत्पादनात घट होते ते टाळण्यासाठी उताराला आडवे असे कटुवर मशागत व पेरणी केल्यास पावसाचे पडणारे पाणी जागीच मुरते व वा वाहून जाणारी मातीला अटकाव होतो ही अत्यंत कमी खर्चात व अत्यंत उपयुक्त उपचार पद्धती असल्यामुळे पाणलोट मोठ्या प्रमाणात राबविणे शक्य आहे तर मित्रांनो आता आपण दुसरा पद्धत पाहूया आंतरपीक पद्धत मित्रांनो कोरडवाहू शेतीमध्ये आंतरपीक पद्धती अवलंबलं शाश्वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पादनाबरोबर मृद व जलसिंचनाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे मशागतीच्या इतर पद्धतीच्या खालोखाला आंतरपीक पद्धती मृद व जलसंधारणाचे कार्य करतात मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पिकांचा जर आपण आज रेशो बघितलं तर खूप बऱ्यापैकी आहे ते पाहूया आपण जर कापूसचा एक सरी लावला तर त्याबरोबर मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन याचा एक सर लावू शकतो म्हणजेच याचा रेशो आहे एक जर ज्वारी प्लस तूर याचा रेशो बघितला तर चारास दोन सोयाबीन प्लस तूर याचा रेशो बघितला तर चारास दोन आहे बाजरी व तूर याचा रेशो बघितला तर तीनास तीन आहे व रब्बी ज्वारी प्लस करडई याचा रेशो बघितला तर सहास तीन आहे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा यावा मित्रांनो आता आपण तिसरा पद्धत पाहूया जैविक बांध डोंगराळ चढउताराच्या आणि हलक्या व उथळ स्वरूपाच्या जमिनीवर पावसाचा अतिप्रमाणात अपवाद निर्माण होणे होतो आणि त्यामुळे जमिनीत धूप मोठ्या प्रमाणात होतो अशा प्रकारच्या जमिनीवर मृद व जलसंत्रणाच्या दृष्टीने जैविक बांध उपयुक्त आहेत जैविक बांध तयार करण्यासाठी सुरुवातीला लहान आकाराचे बांध तयार करावे आणि त्यास बळकटपणा आणि भक्कमपणा येण्यासाठी त्यावरती गवताची लागवड करावी हे बांध तयार करीत असताना जमिनीच्या उताराप्रमाणे ठराविक अंतरावर उतारास आडवे पण समपातळी तयार करावेत या बां बांधास भक्कमपणा येण्यासाठी नीलगवत मार्वेल अशा प्रकारच्या गवताची लागवड करावी आता आपण चौथा प्रकार पाहू जलसंवर्धन सर काळ्या खोल व भारी जमिनीत कोरड्या अवस्थेत भेगा पडण्याच्या गुणधर्मामुळे बांधबंदिस्ती नियमित राखणे खर्चिक व गैरसोयीचे होते अशा ज जमिनीकरता जलसंधारणाच्या पर्यायी उपाय म्हणून विभागीय मृद व जलसंधारण संशोधन केंद्र बेल्लारीने जलसंवर्धन संचारी पद्धती विकसित माती काठावर टाकून बांधा निर्माण करण्यात येतो चर सलग न ठेवता अंतरावर न खोदलेला भाग राखण्यात येतो चारामध्ये साठलेलं पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरता उपयोगात येतो आता आपण पाचवा क्रमांक पाहूया जलसंधारण मृत मृतसरी जमिनीची मशागतीचे कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी काढण्यात आलेली खोलसरी मूलस्थानी जलसंधारणाची एक साधी व उपयुक्त पद्धत आहे ही सरी पीक काढण्यापर्यंत नियमित राखण्यात येते ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धती तसेच सलग पिकाकरता ही पद्धत उपयुक्त आहे बैलाच्या सरीच्या नांगरांचे अथवा कोळप्याच्या सहाय्याने उतारानुसार पाच ते दहा मीटर अंतरावर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर रुंद व तीस सेंटीमीटर खोल सरी काढण्यात यावी आता आहे ना आपण सहावा क्रमांक पाहूया उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी खरीप पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीची कामे पूर्ण झाल्यानंतर बळीराम अथवा लाकडी नांगरांनी पिकाच्या ओळीमध्ये प्रत्येकी दोन चार किंवा सहा ओळीनंतर काढण्यात आलेली पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलीची अरुंद सरी कोरडवाहू पिकाकरता उपयुक्त आहे उभ्या पिकाच्या काढण्यात आलेले अशा सऱ्यांचा फायदा दीर्घ कालावधीच्या पिकामध्ये उत्पादन वाढीकरता विशेष होतो आता आपण सातवा क्रमांक पाहूया सरी वरंबा आणि बंदिस्त सरी हलक्या तसेच मध्यम उतारांच्या जमिनीवर जास्त अंतरावरील पिकाकरता ही पद्धत उपयुक्त आहे बळीराम किंवा सरीच्या नांगराने अथवा कोळप्याच्या सहाय्याने पेरणीपूर्वी पन्नास ते साठ सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून वरंब्यावर पेरणी लावणी करण्यात यावी कोरडवाहू शेतीमध्ये आंतरमशागतीचे सुरुवातीचे कामे झाल्यानंतर वरंबे तयार करतात यावेत उताराच्या किंवा कमी प प्रजन्यमानाने भागात सरीच्या लांबीवर पाच ते सात मीटर अंतरावर सऱ्यामध्ये आडवे वरंबे तयार करण्यात यावेत यामुळे सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत जिथल्या तिथेच मुरते तर आता आपण आठवा क्रमांक पाहूया रुंद वरंबा सरी पद्धत रुंद वरंबा सरीपद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरातील पिकाच्या तीन ओळी वरंब्यात येतील त्यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजू सऱ्या काढण्यात येतात सऱ्यांना झिरो पॉईंट वन ते झिरो पॉईंट थ्री पर्सेंट उतार देण्यात म्हणजे स्लोप देण्यात यावा वरंब्यावर ओळीत लावणी अथवा पेरणी करण्यात येते कोरडवाहू पिकाकरता करता आंतरमशागदीच्या सुरुवातीची कामे झाल्यानंतर सऱ्या काढण्याचे सोयीचे आहे मित्रांनो आता आपण लास्ट म्हणजे नववा क्रमांक पाहूया बंदिस्त वापे त्याला बंदिस्त बांध किंवा कंपार्टमेंट बंडिंग त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया अल्प उताराच्या तसेच छोट्या आकाराच्या क्षेत्रात छे क्षेत्राच्या परिघावर बांध टाकून मूल स्थानी जलसंधारण करणे शक्य आहे याकरता एक मीटर उंचीपर्यंत बांध व आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याचा निचरासाठी सांड सांडव्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे रब्बी हंगामाकरता राखून ठेवलेल्या क्षेत्रात बंदिस्त वाफ्याचा अवलंब करून प्रभावी मूलस्थानी जलसंधारण साधता येते रब्बी हंगामातील ज्वारी करडई सूर्यफूल व हरभरासारख्या पिकाकरता पेरणीपूर्वी मशागतीनंतर सरीच्या नांगरांनी उतारानुसार सहा ते दहा मीटर लांबीचे चौकोनी अथवा चौरस वाफे तयार करावेत वाफ्याची उंची तीन सेंटीमीटरपर्यंत ठेवण्यात यावी तणाच्या प्रादु प्रादुर्भाव झाल्यास आंतरमशागत करून वाफे पुन्हा करण्यात यावे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंटमध्ये कळवा व सबस्क्राईब करा यार तुम्ही सबस्क्राईब केलात तर मोटिवेशन मिळेल व नवीन व्हिडिओ करण्यास मलाही प्रोत्साहन मिळेल मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत